नमस्कार, मी सुनील दत्त कुलकर्णी। गुगल मीटद्वारे उद्या होणाऱ्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन आणि प्रोटेक्शन कपलर या विषयावर मी आपल्याशी सुसंवाद साधणार आहे। या विषयावरचं जे मी प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट, प्रेझी व्हिडिओ, त्याचप्रमाणे कहूत आणि मेंटीमीटरसारख्या डिजिटल टूल्सचा वापर केलेला आहे। तर या संदर्भातील काही सूचना या व्हिडिओमधून मी आपल्याला देणार आहे। आपलं हे ऑनलाईन प्रशिक्षण गुगल मीटद्वारे होणार आहे। गुगल मीटचा स्क्रीन मी या ठिकाणी ओपन केलेला आहे। तर या मीटिंगमध्ये मला आता प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी व्हायचं आहे। माझा हा प्रेझेंटरचा जो स्क्रीन आहे तो मी आता रिसाईज केलेला आहे आणि यावर माझा मोबाईल मी मिरर केलेला आहे। या मोबाईलवर गुगल मीटद्वारे होणाऱ्या प्रशिक्षणाची लिंक मला ईमेलद्वारे मिळालेली आहे, त्यामुळे मी माझा ईमेल या ठिकाणी ओपन केलेला आहे। यामध्ये जॉईन विथ गुगल मीट आणि पुढे लिंक दिलेली आहे, त्या लिंकला मी क्लिक करतो आहे। माझ्या मोबाईलवर हा स्क्रीन आता मला दिसत आहे की ज्यावर एक कॅमेराचं आयकॉन आहे, मायक्रोफोनचं आयकॉन आहे, जॉईनचं बटन आहे, त्याचप्रमाणे वर स्पीकरचं आयकॉन आपल्याला दिसत आहे। मी कॅमेरा बंद ठेवतो, माईक बंद ठेवतो आहे आणि त्याचप्रमाणे इथं इको तयार होऊ नये म्हणून ऑडिओसुद्धा ऑफ करत आहे। या मीटिंगमध्ये जॉईन होण्यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून मी जॉईन बटनला क्लिक करत आहे। तर एक नवीन प्रशिक्षणार्थी या मीटिंगमध्ये ॲड झालेला तुम्हाला दिसत आहे। हा मोबाईलचा स्क्रीन म्हणजे तुमचा थोडक्यात स्क्रीन आहे असं समजा। इथं तुम्ही जॉईन झालेले आहात। प्रेझेंटरचा म्हणजे माझा हा जो स्क्रीन आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा ज्या डिव्हाइसने तुम्ही लॉग इन केलेलं आहे त्यावर तुम्हाला पिन करावा लागणार आहे। तर इथं हा मोबाईल मी आता स्क्रीनवर फुल स्क्रीन करतो आहे आणि पिन कसं करायचं हे तुम्हाला दाखवतो आहे। माझा जो व्हिडिओ कॅमेरा तुम्ही पाहत आहात तर त्यामध्ये या तीन व्हर्टिकल डॉट्सला क्लिक केल्यानंतर ही इमेज तुम्ही पिन करू शकता, फुल स्क्रीन करू शकता, फुल स्क्रीनच्या बाहेर येऊ शकता, अनपिन करू शकता। पुन्हा तुम्हाला पिन करायचं आहे, तीन व्हर्टिकल डॉट्सला क्लिक करा, पिनला क्लिक करा। फुल स्क्रीन करायचं आहे तर फुल स्क्रीनच्या ऑप्शनला क्लिक करा। फुल स्क्रीनमधून बाहेर यायचं आहे तर बाहेर या आणि या व्हिडिओला तुम्ही अनपिनसुद्धा करू शकता। तर या पद्धतीनं तुम्हाला या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हायचं आहे। तसंच मेंटीमीटरच्या साह्यानं मी जे तयार केलेलं प्रेझेंटेशन आहे या प्रेझेंटेशनमध्ये प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला एक ॲप इन्स्टॉल करायचं आहे। मी मीटिंगमधून बाहेर न पडता मीटिंगच्या या विंडोला मोबाईलवर मिनिमाइज करतो आहे। आणि ॲप डाउनलोड करण्यासाठी या स्क्रीनवर मी आलेलो आहे। इथं तुम्ही सर्च ॲप करू शकता। मेंटीमीटर नावाचं ॲप या लिस्टमध्ये नाही आहे, मला ते इन्स्टॉल करायचं आहे। त्यासाठी मला प्ले स्टोअरवर जावं लागेल। प्ले स्टोअरला मी क्लिक केलं आणि इथं सर्च बॉक्समध्ये मेंटीमीटर मी टाईप केलं। मेंटीमीटरचं लोगो असलेलं हे जे ॲप आहे हे ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे आणि म्हणून मी इन्स्टॉलला क्लिक केलेलं आहे। हे ॲप तुमच्या डिव्हाइसमध्ये इन्स्टॉल केलेलं असेल तर या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नांना तुमच्या मोबाईलच्या साह्यानं उत्तरं देऊ शकता। तुमचा रिअल टाईम रिस्पॉन्स मला माझ्या स्क्रीनवर दिसेल आणि तुम्हालासुद्धा तो पाहता येणार आहे। मेंटीमीटर हे ॲप या ठिकाणी इन्स्टॉल झालेलं आहे। परत मी याच्या बाहेर येतो आणि माझ्या स्क्रीनवर ज्या ठिकाणी सगळे ॲप आहेत त्या लिस्टमध्ये आता तुम्हाला मेंटीमीटर हे ॲप ॲड झालेलं दिसेल, त्याला मी ओपन करतो आहे। हे ॲप ओपन केल्यानंतर जो स्क्रीन तुमच्यासमोर येणार आहे तर त्या स्क्रीनवर मध्यभागी एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये तुम्हाला एक कोड एंटर करायचा आहे। हा कोड प्रेझेंटरच्या म्हणजे माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसणार आहे। तर या पद्धतीनं तुम्ही मेंटीमीटरचं ॲप अगोदरच डाउनलोड करून प्रत्यक्ष ट्रेनिंगमधला आपला भरपूर वेळ या ठिकाणी वाचणार आहे। मी याच्या बाहेर येतो आहे।
समजा मेंटीमीटर हे ॲप तुम्हाला डाउनलोड करता आलं नाही तर दुसरा पर्याय आहे, क्रोम ब्राउझर ओपन करा. गुगल क्रोम ब्राउझरमध्ये सर्च बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे www.menti.com. menti.com टाईप केल्यानंतर एंटर करायचं आहे. आता जो स्क्रीन तुमच्यासमोर येणार आहे तो मेंटीमीटर ॲपसारखाच आहे. या टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला कोड एंटर करायचा आहे, तो कोड प्रेझेंटरच्या म्हणजे माझ्या स्क्रीनवर तुम्हाला तो दिसणार. म्हणजे थोडक्यात मेंटीमीटर प्रेझेंटेशनमध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये मेंटीमीटर हे ॲप डाउनलोड करणं आवश्यक आहे. समजा ते डाउनलोड करता आलं नाही तर तुम्हाला वेब ब्राउझरमध्ये menti.com ही वेबसाईटचा URL टाईप करून या वेबसाईटला कनेक्ट होऊन कोड एंटर करणं हे आवश्यक आहे. आता हा कोड कुठं दिसणार आहे हे आपण पाहूया. प्रेझेंटरच्या स्क्रीनवर आता तुम्ही प्रेझेंटेशन पाहत आहात. या स्लाईडवर इन्स्ट्रक्शन बारमध्ये टॉपला जो इन्स्ट्रक्शन बार आहे त्यामध्ये एक सूचना आहे, गो टू www.menti.com अँड यूज द कोड 2136 4321. तुम्ही मोबाईलच्या साह्यानं मीटिंगमध्ये आहात, या विंडोला विंडो या ॲपमधून बाहेर न पडता मी मिनिमाइज करतो आहे. आणि हे जे मेंटीमीटरचं ॲप आहे किंवा क्रोम ब्राउझरमधून या वेबसाईटला आपण कनेक्ट झालेले आहात menti.com, तर तिथं मी कोड एंटर करणार आहे. तो कोड हा आहे 2136 4321 4321, आणि तो मी सबमिट करतो आहे. मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲपमध्ये म्हणजे गुगल मीटमध्ये सुद्धा आहे, ती विंडो मी मिनिमाइज केलेली आहे आणि आता मेंटीमीटर ॲप ओपन केलेलं आहे. या मेंटीमीटर ॲपमध्ये मला प्रेझेंटरच्या स्क्रीनवर जी स्लाईड दिसत आहे ती स्लाईड इथं पाहता येत आहे. मेंटीमीटर ॲपमध्ये हे प्रेझेंटेशन पाहत असताना तुम्हाला काही रिॲक्शन सबमिट करायच्यात तर इथं आयकॉन दिसत आहेत. प्रेझेंटेशन तुम्हाला खूप आवडत असेल तर तुम्ही या हार्टच्या आयकॉनला क्लिक करू शकता. लाईक करण्यासाठी थम्सअप, डिसलाईक करण्यासाठी थम्स डाऊन, किंवा या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला मजा येत असेल, फन वाटत असेल तर हा कॅटचा सिम्बॉल आहे त्याला तुम्ही क्लिक करू शकता. समजा या स्लाईडवर तुम्हाला काही प्रश्न असेल तर क्वेश्चन मार्कला क्लिक करा. काही कॉमेंट तुम्हाला लिहायची असेल तर कॉमेंट तुम्ही इथं लिहू शकता. काही रेडीमेड कॉमेंट्स आहेत, मी इथं अमेझिंगला क्लिक करतो. तर तुमचा हा रिस्पॉन्स तुम्ही जो सबमिट करणार आहात हा ॲनॉनिमस असणार आहे आणि हा मला इथं माझ्या स्क्रीनवर दिसणार. मोबाईलच्या साह्याने या पद्धतीने तुम्ही मेंटीमीटर प्रेझेंटेशनमध्ये पार्टिसिपंट म्हणून ऑडियन्स म्हणून सहभागी होऊ शकता. जर तुम्ही मोबाईल वापरणार असाल तर तुमच्या मोबाईलमध्ये मेंटीमीटर हे ॲप आजच डाउनलोड करून घ्या, किंवा गुगल क्रोम वेब ब्राउझरमधून menti.com वेबसाईटला कनेक्ट होऊन आपल्याला एक कोड एंटर करायचा आहे ही सूचना लक्षात घ्या. समजा तुम्ही डेस्कटॉप किंवा लॅपटॉपच्या साह्यानं या प्रेझेंटेशनमध्ये सहभागी होणार असाल तर एका नवीन विंडोमध्ये गुगलमध्ये गुगलच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला www.menti.com कनेक्ट व्हायचं आहे. पुन्हा तोच स्क्रीन तुमच्यासमोर येणार आहे आणि इथं हा कोड तुम्हाला एंटर करायचा आहे. कोड तुम्ही एंटर केल्यानंतर मेंटीमीटर प्रेझेंटेशन तुमच्या ह्या विंडोमध्ये ओपन होणार आहे. आपल्याजवळ जर दोन डिव्हाइस असतील तर एका डिव्हाइसवर गुगल मीट ओपन करा आणि दुसऱ्या डिव्हाइसवर मेंटीमीटर ॲप मोबाईल असेल तर मेंटीमीटर ॲप ओपन करा आणि लॅपटॉप असेल तर नवीन विंडोमध्ये menti.com ही वेबसाईट ओपन करा. उद्या होणाऱ्या प्रशिक्षणाच्या अगोदर कृपया या सर्व सूचनांचं आपण पालन करावं ही नम्र विनंती आहे. थँक्यू.